welcome to maths katta my youtube channel standard 10 maths 2 chapter number 3 circle today we are going to study some examples which are depend on the inscribed angle theorem and cyclic quadrilateral the first example is observe the figure in this figure o is a center of a circle and length of chord ab this ab is a chord

एक्झाम्पल्स हे सर्कलवर डिपेंड असतं आणि असा अँगल आणि आर्क दिलेला असतो तेव्हा इन्स्क्रॅप्ट अँगल थेरम हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे अँगल मेजर ऑफ द इन्स्क्रॅप्ट अँगल इज द हाफ ऑफ द इंट मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट नव हिअ ए बी इज अ कॉर्ड वेन ए बी इज अ कॉर्ड अँड ओ ए अँड ओ बी रेड आय ऑफ द सर्कल अँड इट इज गिवन दॅट दीज आर equal means what this triangle a o b is an equilateral triangle when you know it is equilateral triangle then you always know the measure of each angle of the equilateral triangle it is always equal to 60 degree and therefore major angle a o b is equal to 60 degree observe in this figure o a and o b are radii of same circle these are equal which is given to you and therefore, this is an equilateral triangle. The triangle AOB is an equilateral triangle. And therefore, major angle AOB is equal to sixty degree because the angle of equilateral triangles are, are the of major sixty degree. Now, you, next one, you want to find out angle ACB. Observe this angle ACB. This angle ACB. अँड अँगल ए ओ बी पुढचं रिलेशन इन बिटवीन दॅम नाव ए ओ बी इज अ सेंट्रल अँगल विच इज नोन टू यू फ्रॉम द फर्स्ट एक्झाम्पल हा ए ओ बी तुम्हाला माहिती आहे आणि ए सी बी काढायचं आहे मग आता ह्या दोघांमधलं रिलेशन काय आहे तर हा आर्क जो आहे ए बी आर्क ह्या आर्कचा हा अँगल हा सेंट्रल अँगल आहे आणि हा अँगल सप्टेंडेड अँगल असं म्हटलं जातं इट इज नोन ॲज अ सपटेंडे अँगल बाय अँड आर्क ए बी म्हणजे आर्क ए बी मुळे सर्कल वर तयार झालेला हा अँगल अँगल सप्टेंडे बाय आर्क ऑन द सर्कल ऑब्झर्व दॅट विनो दॅट मेजर ऑफ द अँगल सप्टेंडेड बाय द आर्क ॲट द पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ अँगल सप्टेंडेड बाय द आर्क ॲट दॅट सेंटर बघा ह्या सप्टेंडेड ह्या आर्कने ह्या सर्कलवर सी या पॉईंटला सप्टेंडेड केलेला हा अँगल आणि ह्याच आर्कने सेंटरजवळ केलेला सेंट्रल अँगल यांच्यात काय रिलेशन आहे तर हा अँगल हा ह्या सेंट्रल अँगलच्या हाफ असतो जर हे तुम्हाला आठवलं नाही तर तुम्हाला असंही म्हणता येईल पहिल्यांदा तुम्हाला आर्क ए बी पण काढता येईल बिकॉज ए ओ बी इज अ सेंट्रल अँगल ऑफ दिस आर्क हा 60 डिग्री हाँ तर सिक्सटी हाँ एंगल सी ने हा आर्क ए बी हा एंगल सबटेंडेड आर्क के सबटेंडेड आर्क इज ऑलवेज हाफ ऑफ द इनस्क्राइब्ड एंगल सॉरी इंटरसेप्टेड आर्क इज इक्वल इंटरसेप्टेड आर्क ए बी एंड दिस इज एंगल सी इज अ इनस्क्राइब्ड एंगल एंड देयरफॉर इनस्क्राइब्ड एंगल इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क a, B, म्हणजे हा सिक्स्टी असेल तर हा थर्टी होईल असं पण म्हणता येईल किंवा आता ह्या कि मेजर ह्या स्टेटमेंटनुसार डायरेक्ट ए ओ बीचं मेजर आणि ए सी बीचं मेजर यांच्यात तुम्हाला रिलेशन सांगता येईल मीन्स अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ अँगल ए ओ बी ए ओ बी सिक्स्टी डिग्री अँड दे फॉर हाफ ऑफ सिक्स्टी इज थर्टी डिग्री अँड दे फॉर मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू थर्टी डिग्री आता थर्ड पॉईंट विचारला आहे मेजर आर्क ए बी आणि हा आर्क ए बी आत्ताच आपण बघितला की सेंट्रल अँगल मेजर ऑफ अँड आर्क मायनर आर्क इज ऑलवेज इक्वल टू मेजर ऑफ इट सेंट्रल अँगल फॉर मेजर आर्क ए बी इज इक्वल टू मेजर अँगल ए ओ बी ए ओ बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री अँड फॉर मेजर आर्क ए बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री नाव थर्ड वन इज फाईंड द मेजर ऑफ आर्क ए सी बी वॉट इज मेजर ऑफ आर्क ए सी बी हे आपल्याला काढायचं आहे मग आता हा आर्क एसीबी बघा ऑब्झर्व फिगर मध्ये ए सी बी अँड आर्क ए बी इफ वी ऍड दिस टू आर्क एसीबी अँड ए बी इट फॉर्म्स अ टोटल सर्कल विच मेजर ऑफ सर्कल इज थर्ड थ्री सिक्स्टी डिग्री विच इज नोन टू यू अँड दोन वी कॅन राईट द इक्वेशन ॲज मेजर आर्क ए बी प्लस मेजर आर्क एसीबी इज इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री बिकॉज मेजर ऑफ द सर्कल इज थ्री सिक्स्टी वी नो मेजर ऑफ आ आर्क ए बी दॅट इज सिक्स्टी सबसियूट इट्स व्हॅल्यू अँड ट्रान्सपर इट ऑन राईट साईड देन वी गेट थ्री सिक्स्टी मायनस सिक्स्टी विच इज इक्वल टू थ्री हंड्रेड डिग्री मेजर आर्क ए सी बी इज इक्वल टू थ्री हंड्रेड डिग्री बघा हे एक्झाम्पल हे आहे एकदम सोपं आणि याच्यात चार पार्ट्स विचारलेले आहेत तर याच्यातले कोणतेही जर दोन पार्ट्स विचारले तर ते दोन मार्काला तीन विचारले तर तीन मार्काला किंवा चार विचारले तर तुम्हाला चार मार्काला हे एक्झाम्पलसुद्धा सुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं अशा प्रकारे तुम्हाला दोन तीन आणि चार मार्कांची तयारी या एक्झाम्पलवरनं होऊ शकते त्यामुळे नीट समजून घ्या हे एक्झाम्पलसुद्धा सुद्धा होतं नेक्स्ट एक्झाम्पल बघा इन द फिगर इन द फिगर

सायक्लिक कॉर्डलेट्रल म्हटलं की तुमच्या ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की मेजर ऑफ द अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक कॉर्डलॅट्रल इज इक्वल टू वन एटी बिकॉज दे आर सप्लिमेंटरी अँड हिअ पी एस आर इज गिव्हन टू यू अँड क्वेश्चन इज फाइंड मेजर आ अँगल पी क्यू आर मग हा जर हंड्रेड अँड टेन असेल तर त्याच्या अपोजिट विचारलं आहे आपल्याला म्हणजे यांच्यातलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे त्या थेरमवरून मग ते आधी आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे Number one, collateral P Q R S is cyclic, and therefore measure of P S R plus measure of P Q R is equal to one hundred eighty degree, because they are the opposite angle of cyclic quadrilateral. Then substitute value of P S R one hundred and ten plus P Q R as it is one hundred and eighty as it is. Transfer one hundred and ten on right side, then you will get P Q R is equal to one hundred eighty minus one hundred and ten degree. अँड द फोर पी क्यू आर इज इक्वल टू सेवन्टी डिग्री फर्स्ट एक्झाम्पल यातलं कम्प्लीट झालं आता काय विचारलं आहे मेजर आर्क पी क्यू आर बघा मेजर आर्क पी क्यू आर हा आर्क विचारला आहे या आर्कचं एंड पॉईंट्स कोणते आहेत पी आणि आर आणि इथून हा अँगल कोणता तयार झाला आहे पी एस आर मग आता हा अँगल आणि हा आर्क यांच्यातलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे बिकॉज दिस इज अ इन्स्क्राईप्ड अँगल अँड दिस इज अ इंटरसेप्टेड आर्क then by inscribed angle theorem major angle psr is equal to half of major arc pqr then we know psr substitute its value and transfer 1 upon 2 on this side then 1 upon 2 it will becomes multiply by 2 and therefore major arc pqr is equal to 2 into 110 that is 220 degree मीन्स मेजर आर्क पी क्यू आर इज इक्वल टू टू हंड्रेड अँड ट्वेंटी डिग्री सेकंड इज कम्प्लीटेड ना थर्ड इज वॉट इज मेजर आर्क क्यू आर बघा ऑब्जर्व करा फिगरमध्ये क्यू आर हा आर्क आपल्याला विचारलेला आहे क्यू आर हा आर्क विचारलाय मग आता हा आर्क विचारलाय तर आपण त्याचा कॉर्ड बघायचा आधी आणि हा कारण कॉर्डची माहिती दिलेली आपल्याला कॉर्ड पी क्यू अँड कॉर्ड पी आर आर कॉन क्यू आर अँड पी क्यू आर कॉनगुरेट हे दोन कॉर्ड्स कॉन्ग्रंट आहेत आणि आपण एक थिअरम शिकलेलो आहोत की कॉर्ड्स जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्याशी रिलेटेड असलेले मायनर आर्कसुद्धा कॉन्ग्रंट असतात म्हणजे कोणते कॉन्ग्रंट होतील आर्क क्यू आर आणि आर्क पी आर पी क्यू हे दोन आर्क हे कॉन्ग्रंट होणार आहेत म्हणजे त्यांचं मेजर सेम आहे पण आपल्याला टोटल पी क्यू आरचं मेजर आत्ताच आपण आहे म्हणजेच ह्या पूर्ण मेजरच्या हाफ ऑफ पार्ट हे दोन्ही आर आर्क असणार आहेत मग हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे त्यावरून आपल्याला क्यू आर कळणार आहे बघा मग आता बघा थर्ड वन कॉड पी क्यू इज कॉनग्रंट टू कॉर्ड क्यू आर विच इज गिवन टू यू अँड देअर फोर दिज आर्क द करस्पॉन्डिंग आर्क्स करस्पॉन्डिंग टू द कॉनग्रंट कॉड्स कॉर्ड्स आर ऑल्सो कॉनग्रंट अँड देअर फोर क्यू आर आर्क क्यू आर इज कॉनग्रंट टू आर्क पी क्यू Let us say that its measure is x degree. When it is x, then we can write the measure of arc measures uh, by a major postulate of arc that is major arc qr plus major arc pq is equal to major arc pqr. You know that these values we already assumed that x and therefore we get the equation that is x plus x is equal to. पी क्यू आरचं काढलं आपण टू ट्वेंटी मग इथे टू ट्वेंटी येईल मग एक्स प्लस एक्स म्हणजे झाला टू एक्स मग टू एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड अँड ट्वेंटी डिग्री ट्रान्सफर टू ऑन राईट साईड देन यू गेट एक्स इज इक्वल टू टू ट्वेंटी अप ऑन टू दॅट इज हंड्रेड अँड टेन डिग्री अँड दे फॉर मेजर ऑफ क्यू आर इज इक्वल टू हंड्रेड अँड टेन डिग्री थर्ड वन आपलं कंप्लीट झालं आता आपल्याला काय विचारलं आहे मेजर आर्क मेजर अँगल पी क्यू आर विचारलाय बघा पी आर क्यू मेजर आर्क पी आर क्यू हा अँगल विचारलाय हा अँगल मग आता हा अँगल जर पाहिजे असेल तर आपण त्याच्या समोरचा आर्क आपल्याला माहिती आहे का असा विचार करायचा आहे मग हा अँगल जर काढायचा असेल तर हा आर्क माहिती पाहिजे कारण तुम्हाला इन्स्क्रॅप्टँगल माहिती आहे मग आता ह्या आर्कचं मेजर आणि ह्या आर्कचं मेजर सेम हे ऑलरेडी आपण मग अशी बघितलंय म्हणजे हा जर हंड्रेड अँड टेन असेल तर हा सुद्धा हंड्रेड अँड टेन असेल मग हा हंड्रेड अँड टेन झाल्यावर त्याच्या हाफ आपल्याला पी आर क्यू मिळणार आहे ते एक्सप्लेनेशन आपल्याला एक्झाम्पल नंबर फोरमध्ये लिहायचं आहे बघा मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क पी क्यू बिकॉज बाय इन्स्क्राइप्ट अँगल थेरम सबस्युड व्हॅल्यू ऑफ मेजर आर्क पी क्यू ॲज हंड्रेड अँड टेन हाफ ऑफ टेन हंड्रेड अँड टेन इज फिफ्टी फायव्ह दे फॉर मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू फिफ्टी फाय डिग्री अशा रीतीने हे सुद्धा एक्झाम्पल चार मार्कांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण चार पार्ट्स विचारलेले आहेत किंवा दोन पार्ट्स जरी विचारले तरी हे एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतो आता पुढचं एक्झाम्पल बघा इन द फिगर इज नॉट गिवन टू यू इन दिस एक्झाम्पल कॉर्डलॅटरल पी आर सॉरी एम आर पी एन इज सायक्लिक अँगल आर इज इक्वल टू फायव एक्स मायनस थर्टीन अँड अँगल एन इज इक्वल टू फोर एक्स प्लस फोर देन फाइंड द मेजर ऑफ आर मेजर ऑफ अँगल आर अँड मेजर ऑफ अँगल एन मग आता हा फिगर जरी दिलेली नाही आहे तर इथे सायक्लिक कॉर्डलॅट्रल म्हटलं आहे आणि हा आर माहिती आणि एन माहिती म्हणजे जर तुम्ही बाजूला फिगर काढून बघितली तर लक्षात येईल की आर आणि एन हे अपोजिट अँगल्स आहेत या सायक्लिक कॉर्डलॅट्रलचे आणि थेरम माहिती आहे ते काय सांगतं थेरम की सायक्लिक कॉर्डिलॅटरचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात मग आपल्याला इथे स्टेटमेंट लिहिता येईल अँगल कॉर्डलेटरल एम आर पी एन इज सायक्लिक दर फो बाय थेरम ऑफ सायक्लिक कॉर्डलॅट्रल मेजर अँगल आर प्लस मेजर अँगल एन इज इक्वल टू हंड्रेड अँड एटी सबस्युड मेजर अँगल आर मेजर एंगल एन हियर सॉल्व द ब्रॅकेट आता ब्रॅकेट सॉल्व करायचे म्हणजे इथे प्लस साइन आहे सगळ्या टर्म्स ॲज इट इज लिहावे लागतील इज इक्वल टू हंड्रेड अँड एटी डिग्री लाईक टर्म्स कोणत्या आहेत बघा एक्स एक्सची टर्म फोर एक्स आणि फाय एक्स यांची सम किती झाली नाईन एक्स आणि इथे मायनस थर्टीन आणि प्लस फोर म्हणजे साईन्स डिफरंट आहेत म्हणून आपण सबस्ट्रॅक्शन करूया आणि मोठ्या संख्येचं साईन त्याला देऊया म्हणजेच नाईन आपल्याला येईल नाईन एक्स मायनस नाईन इज इक्वल टू हंड्रेड अँड एटी हा नाईन आपल्याला तिकडे ट्रान्सफर करावा लागेल तो होईल प्लस म्हणजे नाईन एक्स इज इक्वल टू वन एटी प्लस नाईन नाईन एक्स इज इक्वल टू वन एट्टी नाईन ट्रान्सफर नाईन देन यू गेट एक्स व्हॅल्यू इज ट्वेंटी वन बट व्हॉट इज द क्वेश्चन फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असा क्वेश्चन नाही आहे आपल्याला विचारला आहे मेजर अँगल आर आणि मेजर अँगल एन पण मेजर अँगल आर कसं काढायचं तर आरचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला फाय एक्स मायनस थर्टीन आणि एनचं इक्वेशन दिलं आहे फोर एक्स प्लस फोर मग त्याच्यात आता एक्सची व्हॅल्यू काढायची बरेच जणं काय करतात की त्या एक्सची व्हॅल्यू आली की पुढचं आर आणि एनचं मेजर काढायचं विसरून जातात तर प्रश्नाकडे नेहमी लक्ष द्या काय काढायचं आहे आपलं तिथं संपलं आहे का आणि मग मेजर अँगल आरचं इक्वेशन लिहा परत टू एक्स एक्सची व्हॅल्यू आपण टू एक्स टाक ट्वेंटी वन टाकली फायव्ह इन्टू ट्वेंटी वन is minus 13. 105 minus 13 that is 92. Major angle n is equal to 4x plus 4. 4 into 21 plus 4. 84 plus 4 that is 88. If you like this then like the video and share it with your friends and subscribe the channel. Thank you.